राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, तर मुंबई, नवी मुंबई, पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधल्या सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, तरण तलाव आज रात्री 12 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. आजपासून परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. राज्यात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या 17 वरती गेलेली आहे. राज्य सरकार उपाययोजना करण्याकरता अत्यंत गंभीर आहे. अफवा पसरवणाऱ्यांवरती अत्यंत कडक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या आस्थापना आहेत, जिम आहेत, नाट्यगृह आहेत, सिनेमागृह आहेत, जलतरण तलाव आहेत, जिथे लोकांचा एकमेकाशी संपर्क येतो, कोरोना पसरण्याची भीती आहे, अशा ठिकाणी 12 वाजल्यापासून या आस्थापना बंद राहतील असे निर्देश राज्य सरकारनं दिले. तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शाळा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील. शाळा हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण शाळांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुदैवाने आपल्या इकडनं कुठेही उत्पत्ती झालेली नाही, पण तरी देखील जनतेमध्ये एक भीती आहे. म्हणून 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मुंबईमध्ये अजून तसं केलेलं नाही, उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत. राज्य सरकारकडनं, राज्य शासनातर्फे खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि मालक यांना असं आवाहन करण्यात येते आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, जिथे जिथे शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करण्याची परवानगी द्यावी.